ग्लुकोज कारखाना आणि सूतगिरणी काढण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी आणि शेअर्स गोळा करून ते हडप करणाऱ्यांनी वारणेवर बोलू नये अशी टीका शाहूवाडी मतदारसंघातले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विनय कोरे यांनी केली आहे कोडोली इथं आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार डॉ विनय कोरे यांच्या प्रचारार्थ कोडोलीत जाहीर सभा झाली भर पावसात झालेल्या सभेत बोलताना विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यात ग्लुकोज कारखाना आणि सूतगिरणी काढण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी आणि शेअर्सची रक्कम गोळा करून ती रक्कम आणि जमीन हडप करणाऱ्यांनी वारणेवर बोलू नये असं आव्हान दिलं वारणासमूह महिन्याला अकरा कोटी रुपयांचा पगार करते मात्र स्वतःच्या घरात कामगार न ठेवता पीएचा भत्ता खाणाऱ्या आमदाराला कायमचं घरी बसवा असं आवाहन कोरे यांनी केलं माजी शिक्षण सभापती सिंह हो पाटील यांनी यावेळी बोलताना निवडणुकीमध्ये विनय कोरे यांच्या पाठीशी पाटील गटाची ताकद लावली असून त्यांच्या विजयासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी पाठीशी राहावं असं आवाहन केलं मागील निवडणुकीत मला अठ्ठावीस हजार मतं मिळाली त्यामुळं पन्हाळ्यामध्ये मतांची विभागणी होऊन त्याचा फटका डॉक्टर कोरे यांना बसला परंतु या निवडणुकीत मात्र आम्ही सर्वजण एक झालो असून येत्या चोवीस तारखेला विनय कोरे यांच्या ऐतिहासिक विजयासाठी सर्वांनी तयार राहावं असं आवाहन केलं यावेळी शाहूवाडीचे युवा नेते करणसिंह गायकवाड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील ज्येष्ठ नेते जयवंत काटकर यांनी आपल्या मनोगतातून शाहूवाडीतून उच्चांकी मतदान देणार असल्याचं सांगितलं यावेळी युवा नेते विश्वेश कोरे वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष समित कदम समाज कल्याण सभापती विशांत महापुरे माजी सदस्य डॉ बी टी साळोखे तज्ञ संदीप पाटील बाजार समितीचे सभापती बाबा सुलाड सभापती अनिल कंदूरकर प्रमोद कोरे डॉ प्रताप पाटील सुभाष पाटील सुरेश बापू पाटील शिवाजी कापरे सरपंच नितीन कापरे उपसरपंच निखिल पाटील यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थानी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते